कर्मचाऱ्यांनी केलेलं उपोषण आणि सततचा पाठपुरावा यामुळे त्यांचा फली त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि ग्रामसेवक यांना विश्वासात घेऊन कामकाज केलं जाईल. कर्मचाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे आपलं काम करावं अशा सूचना सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी केल्या आहेत. सावंतवाडी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं होतं. या उपोषणाची प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गंभीरता घेतली आहे. सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी MD नाईक, GA धरणे यांच्या समितीने सावंतवाडी तालुक्यातल्या 63 ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तळवडे, कोलगाव, बांदा, सांगेली या ठिकाणी बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही ग्रामपंचायतींची अवस्था ही बिकट आहे. सरपंच काय करतात हा प्रश्न निर्माण होतो. सातारा ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला गेले वर्षभर पगार नाही. ग्रामपंचायतकडे निधी कमी असल्याचे कारण समोर आले आहे. त्यावर गटविकास अधिकारी भोसले यांनी या बैठकीत या कर्मचाऱ्याचा पगार काढण्याचे आदेश ग्रामसेवकांना दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींबाबत जी कॅम्प लावले आणि कॅम्पमार्फत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जी जर सोडवले त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय भोसले साहेब यांनी संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी यांना कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत स्वतः आढावा घेऊन स्वतः ते कॅम्पला उपस्थित होते आणि त्यांनी आपल्यापर्यंत जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे प्रयत्न केले आहेत. त्यातूनच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या प्रमाणात फायदे मिळणार आहेत. त्यासाठी कर्मचारी वर्गाने प्रामाणिक काम करावं, घरपट्टी, पाणीपट्टी तसंच इतर कर वेळेत वसूल करावेत. डिसेंबरपर्यंत 100% वसुली होणे गरजेचे आहे अशा सूचना या बैठकीत गटविकास अधिकारी भोसले यांनी दिल्यात. ग्रामसेवकांनी सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही भोसले यांनी म्हटलंय. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात 8 तारखेला त्यांनी बेमुदत उपोषण पंचायत समितीसमोर केलेले होतं. त्यांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांना न्याय देण्यासाठी पंचायत समितीमार्फत या 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी आम्ही विविध 4 ठिकाणी कॅम्प्स लावलेले होते. त्या कॅम्प्समध्ये त्या त्या विभागातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांना बोलावून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सर्वांचा विचार करून योग्य पद्धतीने त्यांच्या मागणीचा विचार करून सोडवण्यासाठी आम्ही 4 ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर मार्गी लावू आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ही माझी खात्री आहे. आणि ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतींची संघटना त्यासाठी सर्व सहकार्य करेल आणि आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे सुद्धा त्यामध्ये सहकार्य करतील. आमचे विस्तार अधिकारी, आमचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांचंही यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन राहील आणि निश्चित मी खात्रीशीररित्या सांगतो की सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती सदैव त्यांच्या पाठीशी राहील. गटविकास अधिकारी भोसले यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकं तसंच इतर कामे पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष हरिचंद्र आशियेकर आणि तालुका अध्यक्ष दत्तप्रसाद परब यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे आभार यावेळी मानले आहेत. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.